नमस्कार, मी मयुरी फाळके. आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. 2022 देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होतील, मात्र अजूनही आपण सामान्य लोकांना घरे किंवा भौतिक सुविधा देऊ शकलो नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली 2022 पर्यंत सर्वांना मोफत घर, इंधन या सुविधा देणार. गरज पडली तर लवकरच राज्यात दुष्काळ जाहीर करू, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कडेगाव तालुक्यातील 30 कोटी 11 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमात तोंडोली येथे बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नीताताई केळकर, कडेगाव पंचायत समिती सभापती मंदाताई करांडे, पलूस पंचायत समिती सभापती सीमा मांगलेकर, सतीश देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, तहसीलदार अर्चना शेटे, प्रांताधिकारी डॉक्टर विजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट शांता कणुंजे, रेशमाताई साळुंके, अश्विनी पाटील, मंगल क्षीरसागर, धनंजय देशमुख, रवींद्र ठोंबरे, आशिष घारगे, चंद्रसेन देशमुख, भगतसिंह मोहिते यांच्यासह युवक, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मतदारसंघामध्ये या 2 तालुक्यांमध्ये इतकी रस्त्याची कामं आपण दिली की मार्चच्या बजेटमध्ये पैसे असतील तर मी मागे लागेन संग्रामच्या, की माझ्याकडे पैसे आहेत ते, रस्ते असतील तर सांग. इतकी रस्त्याची कामं आपण दिली, जी राहिली आहेत ती सुद्धा येत्या 1-15 दिवसामध्ये त्याची जी फाईल असते प्रशासकीय म्हणा ती मी पूर्ण करतो. पण याच मतदारसंघापुरतं नाही, या मतदारसंघामध्ये बाबा आणि संग्राम खूप पाठपुरावा करतात, हे खरं आहे. पण एकूणच महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न गेल्या 4.5 वर्षामध्ये आपण केला देशामध्ये आणि राज्यामध्ये, की सर्वसामान्य माणसाला जे लागतं, ज्याला पायाभूत सुविधा म्हणतात आणि जीवनावश्यक गरजा म्हणतात, त्या पायाभूत सुविधांमध्ये येतात रस्ते, त्या पायाभूत सुविधामध्ये येतात धरणं, त्या पायाभूत सुविधामध्ये येते वीज, त्या पायाभूत सुविधामध्ये येतात हॉस्पिटल्स, त्या पायाभूत सुविधामध्ये येतं स्वच्छ पिण्याचं पाणी आणि जीवनावश्यक गरजा, की त्याला चांगलं अन्न मिळालं पाहिजे, त्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. माननीय मोदीजींनी देशभरामध्ये आणि माननीय देवेंद्रजींनी राज्यामध्ये हा निर्णय केला की 2022 काय आहे. 2022 2022 देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होते. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गावात रस्ते नाही, पिण्याला शुद्ध पाणी नाही, म्हणून पोटाचे आजार होतात. 90% आजार आपले सगळे गाव छोट्या गावात राहतो, सगळे त्रास मी भोगलेले आहेत. 90% आजार पडतो, आपली सगळी पोटाचे आजार पण आहेत, का तर पिण्याचं पाणी शुद्ध नाही. तर ह्या दोघांनी ध्यास घेतला की 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून होता होता या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्वतःचं घर असलं पाहिजे. माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रातल्या 2.5 लाख घर, पक्की घर पूर्ण झाली, त्याच्या चावेदारात घालण्यात आली फक्त महाराष्ट्रात. 1.5 कोटी घर गेल्या 4.5 वर्षामध्ये देशात पूर्ण झाली. 1.5 कोटी घरांची देशामध्ये कामं सुरू आहेत आणि 1900 महाराष्ट्रातली निवडणूक होता होता संपूर्ण देशामध्ये 3 कोटी घरं पूर्ण होतील, महाराष्ट्रातली अजून 1.5 लाख घरं डिसेंबरमध्ये पूर्ण होतील. पण त्यामुळे ह्या दोघांनी हा ध्यास घेतला की ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला घर मिळालं, त्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या घरी गॅस असला पाहिजे, तो त्याला घेता येत नसेल तर मोफत मिळायला पाहिजे, घर घेता येत नसेल तर मोफत मिळायला पाहिजे, घराच्या खाली जमीन मिळत नसेल तर मोफत मिळेल. महाराष्ट्रात आम्ही नवीन कायदा केला की बघ, घराचे तर पैसे मोदी देणार आहेत केंद्रातून, पण आपली काय जबाबदारी, तर ज्यांना प्लॉटच नाही तर आपण प्लॉट देऊ, आणि म्हणून प्लॉट नसणार 50,000 रुपये द्यायला सुरू केलं. असं घर द्या, गॅस द्या, रस्ते द्या, धरणं द्या, 24,000 कोटी रुपये केंद्रातून आपल्याला मिळाले. आणि केंद्राने सांगितलं की जेवढी अपूर्ण धरणी तुमची आहे ती सगळी पूर्ण करा. हेमंत व्यास, 7 स्टार न्यूज, कडेगाव.